तर आता आपण शिकतोय उदाहरण, आणखी एक उदाहरण घेतोय अभ्यासाला, की एका शाळेतील सातवीचे विद्यार्थी सहलीसाठी एका शेतमाळ्यामध्ये बसने गेले. परत एकदा वाचते, एका शाळेतील सातवीचे विद्यार्थी सहलीसाठी एका शेतमाळ्यामध्ये बसने गेले, त्यावेळी आलेले त्यांचे काही अनुभव पाहू. तर प्रत्येक अनुभवातील संख्या समप्रमाणात आहेत की व्यस्त प्रमाणात ते लिहा. तर आता सहलीसाठी प्रत्येक मुलांकडनं त्यांनी किती रुपये घेतले आहे, 60 रुपये घेतलेले आहे. हे उदाहरणातच दिलेले आहे आणि त्याच्यावरनं आता आपल्याला हे उदाहरण व्यस्त प्रमाण आहे की समप्रमाण आहे हे समजून घ्यायचं आहे. तर एका शाळेतील पाठातलं उदाहरण, एका शाळेतील सातवीचे विद्यार्थी सहलीसाठी एका शेतमाळ्यामध्ये बसने गेले, तर त्यावेळी आलेले त्यांचे काही अनुभव पाहू. प्रत्येक अनुभवातील संख्या समप्रमाणात आहेत की व्यस्त प्रमाणात ते लिहा. आता सहलीसाठी प्रत्येक मुलांकडून खर्चासाठी त्यांनी घेतले आहे 60 रुपये. तर एकूण 45 विद्यार्थी होते म्हणून त्यांच्याजवळ किती रुपये जमले, विद्यार्थी किती होते 45 होते आणि प्रत्येक मुलांकडनं किती घेतलेले आहे 60 रुपये. तर 45 गुणिले आपण 60 केलं तर किती येतं, 2700 रुपये. म्हणून 45 विद्यार्थ्यांकडनं किती रुपये जमले, 2700 रुपये जमले. आता जर 50 विद्यार्थी असते तर किती रुपये जमले असते, जर विद्यार्थी 50 असते तर 50 गुणिले 60 तर किती रुपये जमले असते, 3000 रुपये. तर यावरनं काय लक्षात येतं आपल्या, की विद्यार्थ्यांची संख्या व जमणारी वर्गणी हे काय आहे, समप्रमाणात आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया, की शाळेजवळच्या मिठाईवाल्याने सहलीसाठी 90 लाडू नेले. शाळेजवळच्या मिठाईवाल्याने सहलीसाठी 90 लाडू नेले आणि 45 विद्यार्थी सहलीला आले, तर प्रत्येकाला किती लाडू मिळाले, 45 विद्यार्थी आले तर प्रत्येकाला मिठाईवाल्याने सहलीसाठी किती लाडू नेले, मिठाईवाल्याने 90 लाडू नेले, 90 लाडू नेले, 90 लाडू नेले. आता हे 90 लाडू 45 विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे आहे, हे 90 लाडू. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना किती येतील, प्रत्येकाला किती येईल, म्हणून 90 लाडू 45 विद्यार्थ्यांना वाटायचे आहे. तर प्रत्येकांना किती, प्रत्येक विद्यार्थ्यांना किती येतील, 2 लाडू येतील. हे लाडू आहे आणि विद्यार्थ्यांना वाटायचे आहे, तर किती लाडू मिळतील प्रत्येक विद्यार्थ्यांना, 2 लाडू येतील. कारण विद्यार्थी किती आहेत, 45 आहेत, लाडू किती आहे, 90 आहे, तर प्रत्येकांना किती येतील, 2 लाडू येतील. आता 30 विद्यार्थी सहलीला आले आहेत, 45 विद्यार्थ्यांना किती येतील, 2 लाडू. आता 30 विद्यार्थी, जर 30 विद्यार्थी सहलीला आले असते तर प्रत्येकाला किती लाडू आला असता, जर 45 ऐवजी 30 विद्यार्थी सहलीला आले असते तर प्रत्येकाला किती लाडू मिळाला असता, प्रत्येकांना 3 लाडू आले असते. तर विद्यार्थ्यांची संख्या व प्रत्येकाला मिळणारे लाडू हे काय आहे, व्यस्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे हे दुसरं उदाहरण काय आहे, मिठाईचं, ते व्यस्त प्रमाणामधलं आहे. आता तिसरं उदाहरण घेऊया, की सहलीचे ठिकाण शाळेपासून 120 किमी म्हणजेच किलोमीटर होते. तर शेतमाळ्यात जाताना बसचा वेग किती होता, ताशी 40 किलोमीटर होता. म्हणून त्यांना पोहोचायला किती तास लागले, बसचा वेग किती होता शेतमाळ्यापासून सहलीचे ठिकाण शाळेपासून किती होते,
सहलीचे ठिकाण, सहलीचे ठिकाण। शाळेपासून एकशे वीस किलोमीटर होते। तर शेतमाळ्यात जाताना बसचा वेग ताशी 40 किमी होता। बसचा वेग किती होता? ताशी 40 किमी। आता आपण सहलीचे ठिकाण शाळेपासून 120 किमी होते, म्हणजे अंतर किती घेते? 120। आणि बसचा वेग ताशी किती होता? 40 किमी, म्हणजे 120 भागीला 40। तर किती येईल? 120 भागीला 40 केलं तर 3 तास। तर त्यांना पोहोचायला, शेतमाळ्यात पोहोचताना, तर शेतमाळ्यात जाताना बसचा वेग 40 किमी होता, म्हणून किती तास लागले पोहोचायला? त्या ठिकाणी पोहोचायला किती तास लागले? तर 3 तास लागले, 3 तास लागले। आता त्यांनी सांगितलं आहे की परत येताना बसचा वेग ताशी 60 किमी होता। परत येताना, जाताना किती होता? 120 होता, आणि येताना किती आहे? 60 आहे। तर आता किती तास लागेल? बसचा वेग 60 किमी होता, तर किती तास लागेल? 120 किलोमीटर होते आणि बसचा येण्याचा वेग येतानी 60 किमी होता, तर आता त्यांना किती तास लागेल? तर आता त्यांना परत येताना 2 तास लागतील, कारण की आता बसचा वेग वाढलेला आहे परत येताना, त्यामुळे तास किती लागले? 2 तास लागले आहे। आणि अंतर किती आहे सहलीचे ठिकाण शाळेपासून? 120 किलोमीटर। आणि शेतमाळ्यात जातानी त्यांचा बसचा वेग किती ताशी किमी होता? 40 किमी होता, म्हणून किती लागले होते? 3 तास। आणि येताना किती, बसचा वेग किती ताशी किमी होता? 60। येताना जास्ती होता, म्हणून तास किती लागले त्यांना? 2। म्हणून हे बसचा वेग व त्याला लागणारा वेळ हे काय आहे? व्यस्त प्रमाणात आहे। आणखी एक उदाहरण आहे, शेतकऱ्याने त्याच्या झाडाची बोरे जमा केली, ती किती? 180 होती। शेतकऱ्याने जी बोरे जमा केली ती होती 180। तर त्याने 45 विद्यार्थ्यांना ती समान वाटली, तर प्रत्येकांना किती बोरे मिळाली? 180 बोरे 45 विद्यार्थ्यांना त्यांनी समान वाटले, तर प्रत्येकाला किती मिळाले? 45 विद्यार्थ्यांना ती 180 भागीला 45, 4 बोरे मिळाले। जर 45 ऐवजी तिथे 60 विद्यार्थी असते तर प्रत्येकाला किती बोरे मिळाली असती? 3 बोरे मिळाली असती। 180 गुणोत्तर कसं आलं असतं? 180 भागीला 60, तर किती बोरे आली असती? 3 बोरे मिळाली असती। म्हणून इथे विद्यार्थ्यांची संख्या व प्रत्येकाला मिळणारी बोरांची संख्या हे काय आहे? व्यस्त प्रमाणामध्ये आहे। तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण समप्रमाणात आहेत की व्यस्त प्रमाणात तर ते समजून घेतलेलं आहे। तर आता आपण समोर शिकतोय भागीदारी। भागीदारी म्हणजेच पार्टनर। आता आपण शिकतोय भागीदारी। तर उदाहरण घेतोय आपण, संदीप व मनीष यांनी अनुक्रमे रुपये 21,000 व 27,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला। वर्ष अखेरीस त्यांना एकूण रुपये 48,000 नफा झाला। तर संदीप व मनीष यांना नफ्याची प्रत्येकी किती रक्कम मिळेल? तर आता आपण सर्वप्रथम भागीदारी काय असते, भागीदारीलाच पार्टनरशिप म्हणतात, तर भागीदारी काय असते समजून घेऊया। एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी जे पैसे लागतात त्याला भांडवल असे म्हणतात। त्याला काय म्हणतात? एखादा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्यासाठी जे पैसे लागतात त्याला म्हणतात भांडवल। तर अनेकदा हे भांडवल एका व्यक्तीला उभे करता येणे शक्य नसते,
तर अशा वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात, म्हणजे त्या व्यक्ती भागीदारीत गुंतवणूक करतात। तर व्यवसायात ज्या प्रमाणात भांडवलांची गुंतवणूक केलेली असते त्या प्रमाणात नफ्याचे अथवा तोट्याचे वाटप केले जाते। तर आता इथे काय केलं की संदीप आणि मनीष यांनी काय केलं, अनुक्रमे 21,000 व 27,000 गुंतवणूक केलेली आहे। त्यांनी दोघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये संदीपनी त्याचे किती रुपये भांडवल गुंतवणूक केलेली आहे, 21,000 भांडवल म्हणून, आणि संदीपने 21,000 केले आणि मनीषने 27,000 गुंतवणूक केलेली आहे। तर एक व्यवसाय सुरू केला त्यांनी, तर ते वर्ष अखेरीस त्यांना एकूण रुपये 48,000 नफा झाला, दोघांनाही मिळून 48,000 रुपये नफा झाला। तर संदीप व मनीष यांना नफ्याची प्रत्येक किती रक्कम मिळेल, तर आता आपल्याला गणित जेव्हा आपण सोडवू तेव्हा आपल्या लक्षात येईल की संदीपला आणि मनीषला नफ्याची किती रक्कम मिळेल, कारण वर्ष अखेरीस त्यांना एकूण रुपये 48,000 नफा झाला, म्हणजे त्यांना माहिती नाही की त्यांना दोघांना मिळून किती नफा झालेला आहे। तर आता आपण सर्वप्रथम काढूया, कारण की दोघांची गुंतवणूक वेगवेगळी आहे। संदीपने 21,000 रुपये त्याच्यामध्ये गुंतवलेले आहे भांडवल म्हणून आणि मनीषने संदीपपेक्षा जास्ती 27,000 गुंतवले, त्याच्यामुळे दोघांचाही नफा हा वेगवेगळा असेल। तर सर्वप्रथम आपण भांडवलांचे प्रमाण काढूया। तर 21,000 प्रमाण कोणाचं आहे, संदीपचं, आणि 27,000 मनीषचं। तर 21,000 भागीला 27,000 तर किती, 7/9 असं प्रमाण निघालेलं आहे। तर भांडवलाचे प्रमाण किती आहे, भांडवलाचे प्रमाण सातास नऊ असे आहे, हे आहे भांडवलाचे प्रमाण। आता संदीपचा नफा आपण मानू 7x, संदीपचा नफा 7x मानू, आणि मनीष 9x म्हणू, मनीषचा नफा 9x असे मानू। तर आता टोटल नफा किती आलेला आहे, वर्षाअखेरीस रुपये 48,000 म्हणून आपण 7x+9x=48,000 रुपये। तर x बरोबर किती आले, 7x+9x किती होतात, 16x, 16x=48,000 म्हणून x बरोबर किती आले, x बरोबर आलेले 48,000/16=16, 16×16=32, 37×48,000 म्हणजे x बरोबर आलेले आहे 300 रुपये। म्हणजे x बरोबर किती आलेले आहे, x बरोबर 300 रुपये। आता आपल्याला काढायचं आहे संदीपचा नफा, तर आपल्याला संदीपचा नफा काढायचा आहे, तर म्हणून आपण इथे ही एक्सची किंमत लिहून घेऊया। इथे एक्सची किंमत किती आलेली आहे, 300 रुपये, 300। तर आता आपल्याला संदीपचा नफा काढायचा आहे, नंतर मनीषचा नफा काढायचा। तर संदीपचा नफा 7x, म्हणजे 7×x संदीपचा नफा, तुम्ही संदीपचे इथे स करून लिहिते, संदीपचा नफा
संदीप का नफा है 7x, एक्स ची वैल्यू किती है 300 रुपये, म्हणून 7 × 300 किती आले, संदीप का नफा 2100 रुपये। संदीप का नफा किती आला है 2100 रुपये। आता आपल्याला काढायचं आहे मनीषचा नफा, तर मनीषचा नफा काढूया आपण। मनीषचा नफा आहे 9x आहे, मनीषचा नफा आहे, मनीषचा नफा 9x म्हणजे 9 × 300 तर किती आले 2700 रुपये। संदीपचा नफा किती निघाला 2100 रुपये। मनीषचा नफा किती निघाला, संदीपचा किती निघाला आपण आताच काढलाय, नफा 2100 रुपये आणि मनीषचा 2700 रुपये। तर हे आलंय संदीप आणि मनीष यांच्या नफ्याची प्रत्येकी रक्कम। तर संदीपची रक्कम किती आहे 2100 रुपये आणि मनीषची निघालेली आहे 2700 रुपये। तर त्यांनी जी गुंतवणूक केली 21,000 आणि 27,000 त्यानुसार त्यांना वर्षाअखेरीस दोघांना मिळून 48,000 रुपये नफा झाला। तर प्रत्येकी किती आले नफ्याची किंमत, मनीषला मिळाले 2700 रुपये नफा आणि संदीपला मिळाला 2100 रुपये नफा। आता आपण समोरचं उदाहरण परत घेतो। आता आपण दुसरं उदाहरण घेतोय, सुजाता अश्विनी व ज्योती यांनी अनुक्रमे रुपीज 3600, रुपीज 4200 व रुपीज 4800 गुंतवून व्यवसाय सुरू केला। म्हणजे एका व्यवसायामध्ये या तिघींनी त्यांचे पैसे टाकलेले आहे। तर सुजातानी किती टाकलेले 3600 रुपये आणि अश्विनी जे आहेत 4200 रुपये आणि ज्योती जे आहेत 4800 रुपये। तर या तिघींनीही आपापलं भांडवल लावलेलं आहे, गुंतवणूक केलेली आहे आणि व्यवसाय सुरू केलेला आहे। तर या व्यवसाय, या तिघींनी मिळून जो व्यवसाय त्यांनी सुरू केला, या व्यवसायात त्यांना 20% नफा झालेला आहे। तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा, तर हे आता आपल्याला काढायचं आहे की कसा त्यांनी वाटून घ्यायचा। तर एकूण भांडवल किती आहे, एकूण भांडवल, एकूण भांडवल आहे 3600। कोणाचे 3600, सुजाताचे। त्यानंतर अश्विनीचे किती आहे 4200 आणि ज्योतीचे किती आहे 4800 रुपये। 3600 रुपये, 4200 रुपये व 4800 रुपये। तर एकूण भांडवल किती आलेलं आहे, आपण यांची बेरीज केली तर 3600 अधिक 4200 अधिक 4800 यांची आपण बेरीज केल्यानंतर येत 12,600 रुपये। आपण या तिघांची बेरीज केली तर उत्तर येतं 12,600 रुपये। तर या भांडवलावर त्यांना 20% नफा झाला। तिघींचे मिळून किती रुपये, तिघींची मिळून व्यवसाय, त्यांनी तिघी मिळून किती रुपये लावले 12,600 रुपये आणि यावर त्यांना नफा किती झाला, नफा मिळून तिघींना मिळून त्या व्यवसायात नफा झाला आहे 20%। तर या भांडवलावर त्यांना 20% नफा झाला, नफा झाला। तर आता म्हणून नफा बरोबर 12,600 × 20/100, 12,600 × 20/100। तर हे शून्य। तर आता 126×20
किती येतं 126 गुणिले 20 केले तर किती येतं 2520 रुपये। तर नफ्याचे वाटप कसे भांडवलांच्या प्रमाणात होते, तर भांडवलांचे प्रमाण किती आहे, भांडवलांचे प्रमाण आहे 3600 अधिक 4200। तर आता आपण भांडवलांचे प्रमाण पाहू, भांडवलाचे प्रमाण काय आहे 3600 4200 आणि 4800, म्हणजेच नफ्याचे प्रमाण किती आहे, म्हणजेच नफ्याचे प्रमाण किती आहे 6776। नफ्याचे प्रमाण आहे हे 6 प्रमाण 7 7 प्रमाण 8। तर नफ्याचे प्रमाण बरोबर, नफ्याचे प्रमाण बरोबर आपण सुजाताचा नफा किती झालाय 6x, नफ्याचे प्रमाण तर यामध्ये सुजाताचा नफा किती आहे, सुजाताचा नफा, सुजाताचा नफा 6x, सुजाताचा नफा आहे 6x, अश्विनीचा नफा आहे 7x, अश्विनीचा आहे 7x आणि ज्योतीचा आहे 8x। तर आता 6x अधिक 7x म्हणून 6x अधिक 7x अधिक 8x बरोबर 2520, कारण 2520 काय आहे आलेला नफा। तर आता 6x अधिक 7x अधिक 8x यांची आपण बेरीज केली तर आले आहे 21x बरोबर 2520, म्हणून x बरोबर 2520 भागिला 21। तर 2520 भागिला 21 केलं तर आपलं उत्तर येतं 120 रुपीज। तर आता आपल्याला काढायचं आहे सुजाताचा नफा, सुजाताचा नफा आहे 6x म्हणून सुजाताचा नफा बरोबर 6x ची व्हॅल्यू किती आली आहे, x ची व्हॅल्यू आली आहे 120 म्हणून 6 गुणिले 120, तर 6 गुणिले 120 किती येतं रुपीज 720। हा झालाय सुजाताचा नफा। आता आपल्याला काढायचा अश्विनीचा नफा, अश्विनीचा नफा म्हणजेच 7 गुणिले 120 तर येईल रुपीज 120 गुणिले आपण 7 केले तर किती येईल 840 रुपीज। हा झाला अश्विनीचा नफा। आणि ज्योतीचा नफा आहे 8x, ज्योतीचा नफा आहे 8x, ज्योती म्हणून 8 गुणिले 120 बरोबर ज्योतीचा नफा किती आलाय 900 रुपये 960। तर इथे आपल्याला सुजाताचा नफा मिळाला आहे 720 रुपये, सुजाताचा नफा
मिळालेला आहे 720 रुपये रुपये 720। त्याच्यानंतर अश्विनीचा नफा मिळालेला आहे अश्विनीचा नफा रुपये मिळालेले आहे 840 रुपये रुपये 840। आणि ज्योतीचा मिळालेला आहे ज्योतीचा नफा मिळालेला आहे रुपये 960। तर या तिघींनी मिळून जो व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसायात त्यांना 20% नफा झाला। तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा? तर तो त्यांनी तिघींना नफा वेगवेगळा आहे। सुजाताचा नफा रुपये 720, अश्विनीचा नफा रुपये 840 आणि ज्योतीचा नफा 960। तर बच्चा पार्टी, इथेच आपला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हा पाठ संपलेला आहे।